वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली असून अगोदरच जीर्ण असलेल्या शाळेची काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडालेली आहे. त्यामुळे या शाळेला येथील गावकऱ्यांनी टाळे ठोकले आहे. तालुक्यातील करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली असून ही शाळा पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. वेळोवेळी शिक्षण विभागासह मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून देखील अद्यापर्यंत याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. मागे झालेल्या वादळी वाऱ्याने शाळेचे पत्रे उडाली आहेत. मुळात 5 वर्ग खोल्या अगोदर मोडकळीस आल्या असून प्रशासन सुस्त आहे. मुख्यमंत्री यांच्यापासून ते जिल्हा परिषदेच्या संबंधित सर्व विभाग यांना पाठपुरावा करून देखील उपयोग झाला नाही. आज गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठोकून गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवली आहे. 5 खोल्याचं मागणीचं निवेदन दिलेले आहे शिक्षण विभागामार्फत, तर उरलेली 2 खोल्याचं नियोजन आम्ही या येणाऱ्या 15 ऑगस्टच्या जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये पुन्हा आम्ही शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून आम्ही मागणी करून हा नियोजन पूर्ण करू. इथं काहून आला? शाळेचे पत्रे उडाली. कोणत्या गावचा इथून? कितीला आहे? 5वी. आमच्या शाळेचे पत्रे उडले, भिंती पडायला आल्या आहेत. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.